नगर शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. मोकाट कुत्र्यांनी 2.5 वर्षाच्या एका मुलाचा बळी घेतलाय. आयुष प्रजापती असं या मृत्यू पावलेल्या मुलाचं नाव आहे. या मुलाला कुत्र्यानं 4 ते 5 ठिकाणी चावा घेतला. तर या चिमुरड्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याची प्रकृती अतिशय गंभीर होती. या प्रकरणी संतप्त झालेल्या नागरिकांनी महानगरपालिकेमध्ये उपायुक्त यांना घेराव घातला. तात्काळ गुन्हा दाखल करा आणि संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली. नगर येथील एटी कॉलनी भागामध्ये राहणाऱ्या 2.5 वर्षाच्या आयुषला एका मोकाट कुत्र्यानं चावा घेतला. डोक्याला चावा घेतल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळं त्याला पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र याच दरम्यान रक्तस्राव मोठा झाल्यामुळं त्याचा मृत्यू झाला. तर या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे धाव घेत त्यांना घेराव घातलाय. मोकाट कुत्र्यामुळं चिमुरड्याचा जीव गेला यासाठी या आयुक्तांना जाबही विचारण्यात आला. 3 वर्षाचे मुलाला काय कुत्र्यांनी फाडून टाकला. त्याची हालत काही गंभीर आहे आणि त्याला तात्पुरता त्याला ताबडतोब पुण्यामध्ये ससूनमध्ये त्याला हरवण्यात आलेला आहे. तर इकडे कोणतेही नागरिक सगळे नागरिक तिथे जमा होते. तिकडे कोणतेही जिम्मेदार बाळाचा तिकडे आला नाही आणि त्या मुलाला अपेक्षा टाकलेली नाही पालिकेमध्ये. पण कोणतेही पालिकेमध्ये कुत्र्याचं काही केलेलं नाही. त्याकडे मुकळ कुत्रा इकडे फिरू राहिलेले आणि त्यांच्यामुळे लोकांच्या जीवाचे खूप हाल आहे. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.